अब्दुला तेथील मोकाट घोड्यांनी घेतला अनेकांचा चावा. मोकाट घोड्याचा व मालकाचा बंदोबस्त करा यासाठी नागरिकांनी केलं रस्ता रोको. शिरोळ तालुक्यातील अब्दुला तेथे मोकाट फिरणाऱ्या घोड्यांनी गुढीपाडव्या दिवशीच येथील शांताबाई कल्लाप्पा गुरु वय वर्ष 65 या वयोवृद्ध महिलेला सकाळी देवदर्शनासाठी मंदिराकडे येत असताना अचानक 10 ते 11 घोड्यांच्या कळपातील एका घोड्याने त्यांच्यावर हल्ला चढवून त्यांचा चावा घेतल्यानं त्या जमिनीवर कोसळल्या. त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर रानोजी पुजारी नामक युवकावर देखील या मोकाट घोड्यांनी हल्ला करून चावा घेतला आणि लक्ष्मण पुजारी या व्यक्तीवर छातीवर लात मारल्यानं त्याच्या बरगडीस गंभीर इजा पोहोचली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरची माहिती गावातील नागरिकांना कळताच गावात संतापाची लाट उसळली. मोकाट घोड्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी अब्दुल्लाट स्टँडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अब्दुल्लाट येथे मोकाट फिरणाऱ्या घोड्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी अनेक दिवसापासून मागणी होत आहे. काही दिवसापूर्वी मोकाट घोड्याच्या मालकांना बोलावून तशी समज देण्यात आली होती. तरीही प्रशासनाचा नियम धाब्यावर बसवून पुन्हा मोकाट घोडी गावात फिरू लागली. लाटवाडी रस्त्यावर या मोकाट फिरणाऱ्या घोड्यांमुळं अनेकांना अपघाताला सामोरं जावं लागलं. तरी देखील मोकाट घोडे मालक ही मोकाट झाले आहेत. सदर घटनेची बाब लक्षात घेऊन कुरुंदवाड पोलीस स्टेशनने त्वरित भाग घेतली आणि नागरिकांचा संताप बघून संबंधित घोडेधारकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. यावेळी सागर सांगावे, मिलिंद कुरणे, सचिन पाटील, कल्लाप्पा कुमटोळे, पायगोंडा पाटील, संजय कोळी, पिंटू गुरव, आनंद गुरव, संजय परीट, प्रशांत आवळे, सुभाष चौधरी, मारुती मोहिते, नरसू पुजारी यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी अब्दुल्लाटहून दीपक वराळे.